एक्झिट पोलमुळे चर्चेला उधाण आलं असून सत्य आणि तथ्य येत्या 23 तारखेला समजणार आहे. फटाके तर फुटणारच, पेढे वाटप होणारच, पण कोणातर्फे हे मोठं औत्सुक्याचं ठरेल. एक्झिट पोलच्या अंदाजानं चर्चेला अक्षरशः उधाण आलं असून तथ्य आणि सत्य 23 तारखेला समजेल. सोशल मीडियावर तर शाब्दिक फेरी झडत आहेत, वितंडवाद घातले जात आहे. एक्झिट पोल हा अंतिम निकाल नाही, परंतु पुन्हा एकदा भाजपाला बहुमत मिळेल असा दावा नेटिझन्स आणि नेटकऱ्यांनी केला आहे. भाजपाच्या तमाम नेतेगणांनी तर फिर एक बार मोदी सरकारचा नारा हिरिरीनं देण्यात खंड पडू दिलेला नाही. 8 एक्झिट पोलपैकी 6 एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ला स्पष्ट बहुमत मिळणार असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे विरोधकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. भाजप सरकार 272 हा जादूई आकडा पार करणार अशी खात्री पक्षाच्या नेतेगणांना वाटते. इकडे विरोधकांच्या महाआघाडीसाठी चंद्राबाबू नायडू अधिक सक्रिय झाले आहेत. त्यांनी विविध पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विरोधक हे एकीची मोठ बांधून मोदींना शह देतील असा दावा केला जात आहे. दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे असा विश्वास पक्षीय सूत्रांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातून शिंदे साहेबांना निश्चित लीड मिळेल असंही सांगण्यात येतं. शहरातील भागात भले कमी मत मिळतील, परंतु पंढरपूर आणि मोहोळ हे 2 मतदारसंघ काँग्रेसला तारणारच असा दावा करण्यात आला आहे.